सुमित्रातांनी सांगितलं, हा एक पुतळा किंवा एक मूर्ती नाहीये, तर एक शक्तीचं ऊर्जा केंद्र असणार, वेदांताचं ज्ञानपीठ असणार असं हे आचार्यांच्या मूर्तीचं उद्या अनावरण होईल. याच सोहळ्यामध्ये भगवत पूज्यपाल आदिशंकराचार्य पुरस्कार वितरण, वेद संवर्धन पुरस्कार वितरण, नर्मदा परिक्रमा महात्म्य या ग्रंथाचं प्रकाशन, आत्मबोध या आचार्यांच्या प्रकरण ग्रंथावर परमपूज्य स्वामीजी जवळजवळ 30 ते 35 तास विस्तारपूर्वक बोलले या सीडीचं प्रकाशन, आणि या सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी शिक्षणतज्ञ सर डॉक्टर मोस गोसावी, माननीय सांसद सुमित्राताई महाजन, माननीय श्री रवींद्र सपकाळ हे सर्वसुद्धा उपस्थित असतील. उद्या पुन्हा या सगळ्यांचे मौलिक विचार आपल्याला श्रवण करायला मिळतील, आणि यानंतर तीनही पीठांचे परमश्रद्धेय शंकराचार्य परमपूज्य स्वामीजी या सगळ्यांच्या आशीर्वचनानं या संपूर्ण सोहळ्याची सांगता होईल. ओम तत्सत. सगळ्या वेदो नारायणांना मी प्रार्थना करते त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मंत्रजागर करावा. ओम तत्सत. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यगां अस्मद आचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां शास्त्रं शारीरमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्य शंकराचार्याः संतु जन्मनि जन्मनि. द्वापरयुगाच्या शेवटपर्यंत आपला एकच वेद होता, त्या वेदाचं नाव यजुर्वेद. एक एव यजुर्वेद हा तंचतुर्धा व्यकल्पय असं विष्णुपुराणात आहे. यज्ञसंस्थेच्या संरक्षणाकरता आपल्या वेदांचा चार विभाग व्यास भगवानाने केला. त्यांची नावं आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे चारही वेद सुमंतू, जैमिनी, वैशंपायन आणि पैल अशा चार विद्यार्थ्यांना त्यांनी दिले की या वेदांचं तुम्ही संरक्षण करा. तर ह्या चारही वेदांचा उपयोग अग्निहोत्र ठेवलेल्या यजमानाने केलेला करायचा जे सोमयाग आहे त्याच्यामध्ये होत असतो. आता आपण या ठिकाणी ऋग्वेदाचं पठण करणार आहोत. संपूर्ण ऋग्वेदाचं पठण करणं तर वेळेच्या अभावी शक्य नाही आहे. तर ब्रह्मपुराणामध्ये एक वाक्य आहे, कुठल्याही वेदाचं आधीचं एक एक वर्ग म्हटलं तरी त्या वेदाचं पारायणाचं फळ त्यांनी लिहिलेलं आहे. आम्ही आता जे म्हणणार आहोत या वेदांत सांगितलेल्या काही सूक्तांचं, त्याच्यानंतर तर त्याचा क्रमपाठ, पदपाठ आणि इतरे ब्राह्मण इत्यादी थोडं थोडं म्हणून त्या सगळ्या वेदांतलं पारायणाचं फळ जे आहे ते थोडक्यात आम्ही पठण करणार आहोत. कदरुद्धराय प्रजदास मेढष्टमाय दव्यास
सकारात् पासावे निरोभ्यो याथा गावे Yeah.
ये शोभा ओगरा अरका सरस्वती
प्रसार अप्रगार अत्रिनार अत्यनार अधे पदे शर्मार प्रातःहिदार बोधियार वार नक्षतार स्वमस्यार यार राधिदमा देवार अश्विनार हवामहे वार मधुमदे सुमृदामदे यज्ञान महि अस्ति यतार रक्षदार सोमिनार हिरण्यपाणि सवितारम वये चेता पदम नपादम सवितारम सुहे व्रतानि भक्तारम वसो राधसा रक्षदार आ सीतदा सोम्या नः राधा उसी अन्ये यहा वहा सुषति कष्टारम आ अग्ने अवसे प्रविष्ठा वरुत्री वहा नः अवसा शर्मणा अच्छिन्ना पत्रा यहा उपा वरुणानि अग्नि महि पृथिवी नः यज्ञान विप्रदा परे मावे एता वयार रिहन्ति गन्धर्वस्य पदे पृथिवी अनुरक्षदा रक्षा शर्मा अता अवन्तु यता ये चक्रमे सप्ता वेदान ये वेदा दधे सम्मा उलान पाम सुरे पदा चक्रमे वोपा अता धार्यन्द कर्माणि यता पस्पशे युजा तता परमा सदा सूर्या चक्षो तता निधन्यवा सब विष्णो परमा Viyat pavetarandhishana atanavateti putavanda prana saimeva choretasyomo triyapuri shaiti etane
ade tere jaur jaur ade tere ade tere jaur ade tere ade tere jaur ade tere ade tere jaur ade tere jaur ade tere ade tere jaur jaur ade tere antariksham antariksham ade tere jaur jaur ade tere antariksham ade antariksham antariksham ade tere ade tere antariksham ade tere ade tere antariksham ade tere ade tere antariksham ade tere antariksham ade tere ade tere antariksham antariksham ade tere mata mata madi tere antariksham antariksham ade tere mata 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 ade tere ade tere mata sa sa mata ade tere ade tere mata sa mata sa sa mata mata sa pita pita sa mata mata sa pita pita sa sa pita sa sa pita sa sa pita sa pita sa pita sa sa pita pita sa putra putra sa pita pita sa putra 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 sa sa putra putra ide putra deva deva vishve vishve deva ade tere ade tere deva vishve vishve deva ade de deva ade tere ade tere deva deva ade de pancha pancha ade tere ade tere deva deva ade de pancha ade pancha pancha ade tere ade de pancha jana jana pancha ade tere ade de pancha jana pancha jana jana pancha pancha jana ade tere jana pancha pancha jana ade de jana ade tere ade tere jana jana ade tere mata mata ade tere jana jana ade tere jata ade tere jata jata madi tere ade tere jata madi tere ade tere jata madi tere ade tere jata madi de jata madi tere ade tere jata jata madi tere jatra jatra madhitir janitva janitir adhitir janitva janitva madhitir adhitir janitva janitva indra varuna sau manasau sau manasam indra varuna indra varuna sau manasam adrupta madrupta sau manasam indra varuna indra varuna sau manasam adrupta manasam adrupta madrupta sau manasau sau manasam adrupta rayo rayo adrupta sau manasau sau manasam adrupta rayaha adrupta rayo rayo adruptam adruptam rayasposham posham rayo adruptam adruptam rayasposham rayasposham posham rayo rayasposham yajamane yajamane posham rayo rayasposham yajamane posham yajamane yajamane posham posham yajamane dattam dattam yajamane posham posham yajamane dattam dattam yajamane yajamane dattam idhi dattam pushtim pushtim prajam prajam pushtim bhogim bhogim pushtim prajam prajam pushtim bhogim prajam idhi prajam pushtim bhogim bhogim pushtim pushtim bhogim asma asma so bhogim pushtim pushtim bhogim asma so bhogim asma asma so bhogim bhogim asma so dattam dattam asma so bhogim bhogim asma so dattam asma so dattam dattam asma so asma so dattam dirgha jutvaya dirgha jutvaya dattam asma so asma so dattam dirgha jutvaya dattam dirgha jutvaya dirgha jutvaya dattam dattam dirgha jutvaya prapradirgha jutvaya dattam dattam dirgha jutvaya pra dirgha jutvaya prapradirgha jutvaya dirgha jutvaya prapradirgha prapradirgha jutvaya dirgha jutvaya prapradirgha dirgha jutvaya dirgha jutvaya tiradanno nastiradanno tiradanno ayurayuranna stiradandiradanna ayo ayurayuranna ayo ayurityayo yagungor gungor yaya gungor yaya gungor yaya gungor ya gungor yaya gungor gungor ya sivali sivali ya gungor gungor ya sivali ya sivali sivali ya sivali valiya ya sini valiya ya sini valiya sini valiya ya sini vali sini valiya raga raga ya sini vali sini valiya raga ya raga raga ya ya raga ya ya raga ya ya raga ya raga raga ya saraswati saraswati ya raga raga ya saraswati ya saraswati saraswati ya ya saraswati saraswati indrani mamhe moy indrani indrani mamhe उदय उदय वैंद्राणी वैंद्राणी भव उदय 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 वेव उदय वरुणाने वरुणाने उदय वेव उदय 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 वरुणानी स्वस्तय स्वस्तय वरुणानी उदय उदय वरुणानी स्वस्तय वरुणानी स्वस्तय स्वस्तय वरुणानी वरुणानी स्वस्तय 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 ओम महा
आतापर्यंत आपण जे पठन केलं हे ऋग्वेदाचं पठन आहे. अगोदर आपण संहिता पठन केलं, त्याच्यानंतर क्रमपाठ असं म्हणतात, म्हणजे दोन पदं एकत्र, त्याच्या पुढचे पुन्हा दोन पत्र एकत्र. साधारणपणे आपल्या संहितेला असे पदपाठ 100,000 पदं आहेत, त्याचे क्रमपाठ म्हणजे जवळजवळ 300,000 पदं होतात. त्याच्या ते आपण थोडंसं इथं पठन केलं, सगळं करतो म्हणजे जवळजवळ 3 महिने लागतील एवढं ते आहे. पण एक एक परिचय तरी म्हटलं तरी वेद पारायणाचं फळ ब्रह्मपुराणात सांगितलं आहे, म्हणून ही मंत्रजागराची पद्धत आलेली आहे. त्याच्यानंतर पदपाठाचं झालं, त्याच्यानंतर आपण हे यज्ञप्रक्रिया आहे हे कसं केलं पाहिजे, केव्हा केलं पाहिजे, कोणी केलं पाहिजे, हे जे सांगणारा जो ग्रंथ आहे त्याला ऐतरेय ब्राह्मण असं नाव. त्या ऐतरेय ब्राह्मणातलं एक अखंड आपण पठन केलं. त्याच्यानंतर आपलं जे मंत्रसमुदाय हे संरक्षण करण्याकरता ते आहे, तसंच व्याकरणाचा एकही मात्रा काना मागा पुराना होता पठन करण्याकरता आपल्या पूर्वजांनी जे पद्धत ठेवली आहे त्याला जटापाठ आणि घनपाठ असं नाव. त्याच्यातलं घनपाठ आपण नंतर तीन रीतींचा आपण घनपाठ म्हटला. आणि आता आपला ऋग्वेदाचा संपलेला आहे, आता शुक्रयजुर्वेदाचं थोडं हा घनाचं हे असं वैशिष्ट्य आहे की एक आता उदाहरण सगळ्यांना येणारं म्हणून असं सांगता येईल, नुसतं गणाना त्वा हे सगळं मात्र येणार आहे. अगोदर गणानाम त्वा गणपतीम, त्याच्यातला गणाना अंत्वा त्वा गणानाम गणाना अंत्वा ज्याला जटपाठ जटापाठ असं नाव. त्याचं एक पुढे पद जोडून म्हणणे त्याचं नाव घनपाठ. उदाहरण म्हणजे काय, गणाना अंत्वा त्वा गणानाम गणाना अंत्वा गणपतीम गणपतीम त्वा गणानाम घणाना अंत्वा गणपतीम, हे जे म्हणतो ना ह्याला घनपाठ असं नाव. मूळ संहितेतलं एकही काना मात्रा फरक न होता संरक्षण करण्याकरता जी जी विकृती आहे, विकृती म्हणजे एका पुढची म्हणायची जी पद्धती आहे ह्याच्यातली शेवटची ही घनपाठ म्हणून आहे. ह्या घनपाठाचा आपण आता पठन केलेलं आहे. One.